मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बैठक बोलावली आहे. वांद्रेमधील एमआयजी क्लब इथे सकाळी 10 वाजता मनसेची बैठक होणार आहे. राज्यभरातील मनसेचे प्रमुख नेते, सरचिटणीस तसंच पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यात डोळे उघडण्याची गरज आहे आणि हे डोळे उघडण्यासाठी काही यंत्र आहे का, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. आताची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता अनेकांचे डोळे उघडण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. काही लोकांना बांबू लावले पाहिजेत, सकाळीच भोंगा वाजतो, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांचा भाव लावतात, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केलाय. जळगावच्या सभेत शिक्षक आणि संस्था चालकांना पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला होता. अंधारे यांची पाठराखण करताना राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला. शरद पवारांचा स्ट्राईक रेट जास्त आहे, मात्र सांगलीच्या जागी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं काम केलं नाही, असा आरोप संजय राऊतांनी केलाय. केंद्र सरकारनं सगळ्यात जास्त टार्गेट केल्याचा फटका शिवसेनेलाच बसला, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत स्ट्राईक रेटचा विषयच नाही, असा दावा राऊतांनी केलाय. पुढील विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात 4 ते 5 काँग्रेसचे आमदार निवडून येते. राज्यात वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा आणि विश्वजित कदम यांच्या रूपात मुख्यमंत्री होणार, असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय. यावेळी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, असा दावा काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केलाय. मुख्यमंत्री प्रचारात उतरले तरी मला आव्हान वाटत नाही, मला शिक्षकांच्या प्रश्नांचं आव्हान वाटतं, असं वक्तव्य नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केलंय. गेल्या 6 वर्षात विद्यमान आमदारांनी शिक्षकांच्या कोणत्याही प्रमुख मागण्या पूर्ण केल्या नाहीत, असा आरोप कोल्हेंनी केलाय. आदित्य ठाकरेंनी भाजपला टोला लगावलाय. मैदानात चिखल आहे पण इथे कमळ येऊ देणार नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. वरळीतील फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाला आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी मैदानात चिखल असल्यावरून त्यांनी भाजपला टोला लगावला. पुण्याच्या इंदापूर तालुका राष्ट्रवादीच्या बॅनरवरून आमदार दत्तात्रय भरणे यांचा फोटो वगळण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलं. खासदार सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानं त्यांना शुभेच्छा देणारे शहरात बॅनर लागले होते. इंदापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटात दुफळी निर्माण झाली का, अशी चर्चा या बॅनरमुळे सुरू झाली. नांदेडमध्ये भाजपच्या बैठकीत गोंधळ झाला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकसभेतील पराभवाची कारण मीमांसा करण्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून विखे पाटील यांना पाठवण्यात आलं. मात्र ते विखे पाटील बैठकीला येण्यापूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. भिवंडी लोकसभेत अपक्ष उमेदवार निलेश सांबरे आता मिशन विधानसभेच्या कामाला लागले. सांबरे भिवंडी लोकसभेतील सर्व विधानसभांमध्ये जाऊन आपल्या जिजाऊ संघटनेचे उमेदवार उभे करणार आहेत. कल्याण पश्चिममध्ये मोठं शक्तीप्रदर्शन करत विविध ठिकाणी, म्हणजेच 23 ठिकाणी सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला अभिनेता आमिर खान यानं भेट दिली आहे. यावेळी त्यानं बापूकुटी आणि परिसराची पाहणी करून माहिती जाणून घेतली. सेवाग्राम आश्रमात आपण प्रथमच आलोय, इथे येऊन आनंद झाल्याचं त्यानं सांगितलं. तसंच इथे प्रवेश करताच एक वेगळी ऊर्जा अनुभवायला मिळाल्याचंही आमिर खान म्हणाला. सगळे सोयरेसंदर्भात अंमलबजावणी करताना आमच्या व्याख्येप्रमाणे करा. वाशीत उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका, नाहीतर विधानसभा निवडणुकीत तुमच्यावर गुलाल रुसेल, असा इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिला. मुस्लिम समाजाच्याही कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यामुळे मुस्लिम समाजालाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली. तर मुस्लिम समाज हा धर्म म्हणून बघितला जातो, असा उलट सवाल लक्ष्मण हाकेंनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभेत जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करावी अशी मागणी भंडाऱ्यात ओबीसी जनगणना परिषदेनं केली आहे. मुख्यमंत्री आज भंडारा दौऱ्यावर आहेत, त्यावेळी भेटू दिलं नाही तर निषेध आंदोलन करण्याचा इशाराही ओबीसी जनगणना परिषदेकडून करण्यात आला. आरक्षणाचं आंदोलन आता भरकटत चाललेलं आहे, आंदोलनाचं गांभीर्य कमी झालंय, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नांदेडमध्ये दिली आहे. तर मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, आपण सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत, असं विखे पाटील म्हणाले. राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटलांची फसवणूक केली असा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय. ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांच्या भेटीनंतर त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
धाराशिव मध्ये सकल मराठा समाजाची नियोजन बैठक पार पडली. 10 जुलै रोजी शहरात मनोज जरांगेंच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. रॅलीत धाराशिवसह सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधवही सहभागी होणार आहेत. बीडमध्ये 11 जुलै रोजी मराठा आरक्षण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. रॅलीच्या नियोजनासाठी 8वी बैठक पार पडली. जिल्ह्यातील महिला पुरुष तसंच तरुण या रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. जालन्यात 12 जुलै रोजी जरांगी पाटलांची महाएल्गार शांतता रॅली काढली जाणार आहे. शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर रॅलीला सुरुवात होणार आहे. तर संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप होणार आहे अशी माहिती मराठा आंदोलकांनी दिली आहे. ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या हाकेंना समर्थन म्हणून पालघरमधील ओबीसी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा ओबीसी संघटनांकडून देण्यात आलाय. पालघरच्या पतपेढीमध्ये ओबीसी संघटनांची आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक पार पडली. पुण्यातील हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. पुण्याच्या फर्ग्युसन रोडवरील लिक्विड लेजर लाऊंज मधील एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज सेवन करताना दिसत आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेत. पुणे ड्रग्ज प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. ड्रग्ज सापडेल तिकडे कठोर कारवाई पोलीस करतील. तसंच या प्रकरणाशी संबंधित सर्वांवर कडक पावलं उचलली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. दरम्यान पुण्यातील ड्रग्ज विक्रीवरून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंवर जोरदार टीका केली आहे. हॉटेलवाल्यांकडून करोडो रुपयांचा हप्ता गोळा केला जातो. शंभूराज देसाईंनी याची साधी चौकशी केली नाही असं धंगेकरांनी म्हटलंय. ज्यांच्या घरी पैसे जातात ते काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारलाय. पुण्यातील ड्रग्जचा प्रकार धक्कादायक आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेत. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारी यांनी केली आहे. पुण्यातील ड्रग्ज विक्रीवरून विरोधकांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आरोप केले. तर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र देसाईंची पाठराखण केली आहे. अशा घटनांमध्ये मंत्र्यांचा थेट सहभाग आहे असं कसं म्हणता येईल असा सवाल करतानाच आरोप केले. तर आता पुरावे द्या असं आव्हानच त्यांनी अंधारे आणि धंगेकरांना दिलंय. पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी आंदोलन केलं. जर राष्ट्रीय महामार्ग झाला तर शहराप्रमाणे ग्रामीण भागाचा विकास होईल असं म्हणत महामार्गाचं समर्थन करण्यात आलं. भंडाऱ्यात स्वाभिमान सुरक्षा रक्षक कामगार संघटनेचे पदाधिकारी आमरण उपोषणाला बसलेत. त्रिमूर्ती चौकातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच उपोषण सुरू आहे. गोसेखुर्द प्रकल्पातील 6 सुरक्षा रक्षकांच्या बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. डोंबिवलीतल्या पेंढारकर कॉलेजच्या खासगीकरणाप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली आहे. यावेळी सरकार आंदोलनकर्त्यांच्या सोबत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 10 दिवसापासून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं इथं आंदोलन. नीट पेपर फुटी प्रकरणाची आता सीबीआय चौकशी होणार आहे. बिहारमध्ये दाखल गुन्ह्याच्या आधारावर सीबीआय नवीन गुन्हा दाखल करणार आहे. संपूर्ण प्रकरण आपल्या हाती घेऊन सीबीआयकडून पेपर फुटीची चौकशी केली जाणार आहे. राज्य सरकारच्या मृदा आणि जलसंधारण विभागातील गट ब संवर्गातील 650 पदांसाठी फेरपरीक्षा होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र अमरावती शहरातील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्याचं समोर आलं. त्याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जुलै महिन्यात फेरपरीक्षा होणार आहे. वाशिम जिल्ह्याच्या वाशिम तालुक्यातील अनसिंग परिसरात अतिमुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे अनसिंग ग्रामीण रुग्णालय परिसराला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं. परिणामी रुग्णांना पाण्यातूनच वाट काढत जावं लागलं. तर दुसरीकडे झालेल्या पावसानं जिल्ह्यातील शेतकरी राजा मात्र सुखावला. पिंपरी चिंचवडमध्ये अवघ्या एका तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आकुर्डी परिसरात रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी तुंबलं तर काही ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरलं. चिंचवड स्पाईन लिंकरोड परिसरात अतिवृष्टी झाली. एका तासात तब्बल 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट रोड परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला. जोरदार पावसानं रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.
वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे कारंजा शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी वाहताना पाहायला मिळालं. या पाण्यातून वाहनधारकांना आपली वाहनं काढताना मोठी कसरत करावी लागली. रस्त्यावर गुडघ्या इतकं पाणी साचलं होतं. एका व्यापाऱ्याच्या प्लॅस्टिकच्या टाक्याही पाण्यात वाहत असल्याचं चित्र समोर आलं. अहमदनगर जिल्ह्यात पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे. आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा वरुणराजा बरसला तर पावसानं बळीराजा सुखावलाय. जिल्ह्यात राहता श्रीरामपूर शिर्डीसह अनेक भागात संततधार पावसानं हजेरी लावली आहे. बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय. गेवराई माजलगाव वडवणी भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे आता रखडलेल्या पेरण्या पूर्ण होणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. अकोला जिल्ह्यातील अकोटमधील पठार नदीला पूर आल्यानं तयार केलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली गेलाय. नदीवर नवीन पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं पर्यायी रस्ता तयार करण्यात आला, मात्र जोरदार पावसामुळे हा पर्यायी पूल पाण्याखाली गेला. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाट परिसरात मुसळधार पावसामुळे पर्यटनासाठी आलेले 14 ते 15 पर्यटक धबधब्यावर अडकून पडले होते, मात्र महामार्ग पोलीस ठाणे ग्रामीण यांनी या सर्व पर्यटकांचं रेस्क्यू ऑपरेशन करत सुखरूप सुटका केली. अमरावतीच्या चिखलदऱ्यात पर्यटकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मेळघाटच्या सर्व टेकड्या हिरव्यागार झाल्यानं राज्यभरातून पर्यटक चिखलदऱ्यात दाखल होत आहेत. लोणावळ्यात 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे इथला निसर्ग बहरलाय. सह्याद्रीच्या डोंगर कपारीतून धबधबे वाहू लागले, त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करत आहेत.